बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेम मिळवण्यासाठी माणूस काही करायला तयार होतो. बॉयफ्रेंडच्या आठवणी, स्वतःचे नाव आणि नंबर एका बॉलवर लिहून तो बॉल बॉयफ्रेंडच्या नावे तरुणाने समुद्रात फेकला होता. 6 वर्षानंतर तोच बॉल ट्विटर पोस्ट मध्ये पाहायला मिळाला आणि तिच्या आशा पल्लवित झाल्या. अमेरिकेतील ऐशलँड मध्ये एका तरुणीने 6 वर्षांपूर्वी आपले नाव आणि नंबर बॉलवर लिहून समुद्रात फेकून दिला होता. तो बॉल बॉयफ्रेंडला सापडेल आणि कदाचित आपली भेट होईल असे तिला वाटले होते. 6 वर्षानंतर एडम नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. त्यासोबत त्या बॉलचा फोटो देखील होता. हॅलीने उत्साहित होऊन एडमकडे त्याचा स्नॅपचॅट आयडी मागितला. त्यानंतर हॅलीला समजले की ऍडम नावाचं कोणी तरुण नाहीये तर केल्सी नावाची ती तरुणी होती. नॉर्थ कॅरोलिना इथे राहणाऱ्या केल्सीला हा बॉल 6 वर्षांपूर्वी सापडला होता. तिच्या घरी खूप वर्ष तो बॉल पडून होता. साफसफाई करताना त्या बॉलवरच्या नाव आणि नंबर कडे तिचं लक्ष गेले. त्यानंतर तिने ऍडम बनून एलीशी गप्पा मारल्या, पण ती प्रेम कहाणी संपलीच हे हॅलीच्या लक्षात आले. पण हॅली आणि कॅसली दोघींची मैत्री झाली आहे. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.